शिरोली मधील सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी आर्यन हेरंब बुडकर यानं 1 वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली। आर्यनच्या मृत्यूला शाळेचे संस्थापक गणपत पाटील आणि मुख्याध्यापिका गीता पाटील कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। आज ग्रामस्थांनी शिक्षण वाचवा कृती समितीच्या नेतृत्वाखाली शाळेवर मोर्चा काढत आर्यनच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी तसंच शाळेची मान्यता रद्द करावी अशा मागण्या केल्या। शाळा बंद केली नाही तर जून महिन्यात शाळा सुरू करू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 9वीत शिकणाऱ्या आर्यन हेरंब बुडकर या विद्यार्थ्यानं 1 एप्रिल 2022 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली। आर्यननं शाळेचे संस्थापक गणपत पाटील आणि मुख्याध्यापिका गीता पाटील यांनी मानसिक छळ केल्यानंच आर्यननं आत्महत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी बुडकर कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर संस्थापक गणपत पाटील हे जामिनावर मुक्त होऊन बाहेर आलेत। आज या आत्महत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय। आर्यनचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी शिक्षण उपसंचालकांकडे शाळा बंद करण्याची मागणी केली होती, मात्र याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं आज पुन्हा ग्रामस्थांनी कुटुंबियांनी शाळेवर मोर्चा काढला। मोर्चा शाळेजवळ आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी संस्था चालकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जर शाळा बंद केली नाही तर जून महिन्यात ही शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। त्याच्यावर कारवाई झाली ना मात्र, पण तो जामिनावर बाहेर आला। मुख्य मागणी गावकऱ्यांची होती की विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणारी अशी जी शाळा आहे सिंबॉलिक स्कूल, ती शाळा बंद व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी शिक्षकांची पात्रता नाही आहे, त्याचा घर फार तटवलेला आहे, विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करायला होत आहेत, दलित विद्यार्थी जे आहेत दलित बहुजन समाजातले त्यांना तिथं जातीचं कारण दाखवून, गरीब असल्याचं कारण दाखवून त्यांना प्रवेश नाकारला जातोय। अनेक कारणं जी आहेत, गीता पाटील या ज्या मुख्याध्यापिका म्हणून वावरतात त्यांच्या डिग्र्याच फेक आहेत, अशी अनेक कारणे आहेत। याच्याबद्दलचा अहवाल उपसंचालकांनी पाठवला आहे खरा शाळा बंद व्हावी म्हणून, पण 4 महिने त्याच्यावरती कोणतीही पुन्हा कारवाई केलेली नाही किंवा त्याची मंजुरी केलेली नाही आहे। याच्या निषेधात आम्ही आज आर्यनचा पहिला स्मृती दिन आहे मोर्चा काढून निषेध करतोय, आणि या 1 महिन्यामध्ये जर शाळा बंद नाही केली तर गावकरी सगळे शिरोली आणि आसपासचे गाव मिळून शाळेच्या पहिल्या दिवशी इंटरनॅशनल सिंबॉलिक स्कूल जे आहे त्याच्या गेटला टाळं ठोकू आणि शाळा परत होऊ देणार नाही चालू। महामार्ग हा हायवे जो आहे नॅशनल हायवे नंबर 4 हा देखील रोखवायचा आज इशारा मोर्चाद्वारे आम्ही देतो। आर्यन हेरंब बुडकर याने इयत्ता 9वीत शिकणारा मुलगा त्याने शाळेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। या आत्महत्याला पूर्णपणे गणपतराव पाटील जबाबदार आहेत, त्यांच्या छळामुळेच मुलग्याने येऊन घरी आत्महत्या केलेली आहे, आणि पूर्णपणे त्याचा छळ वर्गात होतच होता, त्याने घरी आम्हाला बोललेलं नाही आहे, आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई गणपत पाटलावर झालीच पाहिजे आणि शाळा बंद पडलीच पाहिजे, आणि शाळा बंद करण्याचाच आमचा प्रयत्न चालू आहे, आणि शाळा बंद झालीच पाहिजे। आम्ही पाल्य विश्वासानं तुमच्याकडे पाठवतोय, तो विश्वास तुम्ही विश्वासाच्या पात्र राहिलेला नाही आहे। तुमचा शाळेच्या नावाखाली फक्त बाजार आहे, दुसरं काही नाही आहे, फक्त पैसे, तुम्हाला इथं जात गोत हे ह्याचं काही नाही आहे, आणि प्रशासन पूर्णपणे गणपा पाटलाच्या बाजून आहे, पैसे खात पैसे सारून आम्ही निवेदन सुद्धा घ्यायला तयार नाही, पूर्णपणे गणपा पाटीलच्या बाजूने प्रशासन आहे, आमच्या बाजूने प्रशासन अजिबात नाहीये। आमचा आज प्रथम स्मृती दिन असताना आम्ही बोर्ड लावलं होतं, तो बोर्ड देखील शाळेने काढलेला आहे, त्याला पूर्णपणे शाळा जबाबदार आहे, आणि जोपर्यंत शाळा बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन काही थांबणार नाही, आणि शाळा बंद झालीच पाहिजे। यावेळी पोलिसांनी शिक्षण उपसंचालकांशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी बुधवारी ग्रामस्थांनी आर्यनच्या कुटुंबियांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला।